महाराष्ट्राच्या शूरवीर सुपुत्राला आज अखेरचा निरोप देण्यात आला. कौस्तुभ राणेंच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कौस्तुभला अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. कौस्तुभला अखेरचा निरोप देताना अवघा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राच्या या सुपुत्राला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. मीरारोड वासियांनी सकाळपासूनच उत्स्फूर्त बंद पाळला. दुकानं, बाजार, सारं काही बंद होतं. कौस्तुभचं पार्थिव सकाळी 6 वाजता मीरारोडमध्ये त्याच्या घरी आणण्यात आलं. सकाळी 9 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलं. पण एवढी गर्दी झाली की अनेकांना अंत्यदर्शन न घेताच परतावं लागलं. 10 वाजण्याच्या सुमाराला अंत्ययात्रा निघाली. त्यात हजारो नागरिक सहभागी झाले. महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपुत्राच्या अंतिम प्रवासासाठी स्थानिकांनी फुलांच्या पायघड्या घातल्या. अंत्ययात्रा निघाल्यावर ठिकठिकाणी कौस्तुभच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. विशेष म्हणजे कौस्तुभचं पार्थिव ठेवलेला ट्रकच फक्त फुलांच्या पायघड्यांवरून गेला. अंत्ययात्रेत सहभागी झालेले इतर लोक स्वतःहून रस्त्याच्या कडेनं चालत होते. कौस्तुभचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचण्याच्या वाटेवर इतकी गर्दी झाली की कौस्तुभच्या कुटुंबियांची गाडी गर्दीत अडकली. अखेर कौस्तुभच्या मामीनं लोकांना आवाहन केलं. त्यानंतर लोक बाजूला झाले आणि कौस्तुभच्या कुटुंबियांच्या गाडीला वाट काढता आली. कौस्तुभचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आल्यावर लष्करानं सलामी दिली. मेजर कौस्तुभ राणेला अखेरची श्रद्धांजली देताना मीरा रोडमधलं वातावरण सुन्न करणारं होतं. कौस्तुभची आई, वडील, पत्नी आणि बहिणी यांचे अश्रू थांबतच नव्हते. कौस्तुभ हा एकुलता एक मुलगा होता. त्याला एक बहीण आहे. कौस्तुभला 4 चुलत बहिणी आहेत. बहिणींचा भावावर प्रचंड जीव. काही दिवसांवरच रक्षाबंधनाचा सण आलाय. कौस्तुभचा मुलगा अगस्त्य 2 वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस झाला. कौस्तुभला कॅडबरी चॉकलेट खूप आवडायचं. म्हणूनच भावाला शेवटचा निरोप देताना बहिणींनी त्याला राख्या, चॉकलेट आणि केकची भेट दिली. ते पाहून तर सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला. सगळ्यात शेवटी कौस्तुभची आई, वडील, पत्नी आणि बहिणींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. कौस्तुभची आई मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेत शिक्षिका होती. मुलाला अखेरचा निरोप देताना या वीर मातेचे अश्रू थांबत नव्हते. कौस्तुभच्या पार्थिवावरचा तिरंगा लष्कराच्या जवानांनी त्याच्या पत्नीकडे सुपूर्द केला. कौस्तुभचे वडील, पत्नी आणि 2 वर्षांचा मुलगा अगस्त्य यांनी कौस्तुभच्या पार्थिवाला अग्नी दिला. अत्यंत शोकाकुल आणि भावुक वातावरणात कौस्तुभला अखेरचा निरोप देण्यात आला. महाराष्ट्राच्या वीरपुत्रा, तू देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलंयस. देशाला तुझा अभिमान आहे. गणेश कवडेसह सचिन गाड, झी मीडिया, मुंबई.